नमस्कार मित्रांनो बागे व्हिडिओ वन मध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या मध्ये आपण नोंदणीकृत पदवीधर नोंदणी व नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी करण्याविषयी विद्यापीठाने कोणत्या अधिसूचना दिलेल्या आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन एज्युकेशन रिलेटेड माहिती तसेच बातम्या कळतील सन दोन हजार बावीस मध्ये होणाऱ्या अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधर निर्वाचक गणासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळा कलम एकशे एकतीस महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक सतरा मे दोन हजार सतरा रोजीच्या अधिसूचनेद्वारे निर्गमित केलेल्या एकरूप परिनियम क्रमांक दोन मधील शिवाजी विद्यापीठ विद्यापीठ कोल्हापूर विद्यापीठाच्या नवीन पदवीधारांकडून नोंदणीकृत पदवीधर नोंदणी व नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी करण्याकरिता व ज्या पदवीधारांची नावे विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधारांच्या नोंद आहेत त्यांच्याकडून नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी करण्याकरिता विद्यापीठाच्या या संकेतस्थळावर युनिव्हर्सिटी इलेक्शन दोन या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन प्रणालीने दिनांक तीस जून दोन हजार बावीस पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणीकृत पदवीधरांच्या यापूर्वी नोंदणी केलेली नोंदवही या, के नोंद या म्हणजे यादी ठेवण्यात आलेली आहे सदर यादीमध्ये ज्या पदवीधरांची नावे आहेत त्यांनी प्रथम त्यांचे नाव शोधून नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी अर्ज भरावा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या नवीन पदवीधरांची नोंदणीकृत पदवीधर नोंदणी व नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी एकाच करण्यात येत आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी नोंदणीकृत पदवीधर नोंदणीसाठी रुपये वीस इतके शुल्क ऑनलाईन माध्यमातून भरून त्याची पावती अर्जासोबत जोडण्यात यावी आणि नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणीसाठी कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता Night. याची सर्वांनी नोंद घ्यावी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची कागदावर प्रिंट घेऊन त्यावर स्वाक्षरी करून लागणाऱ्या कागदपत्रांच्या प्रती व शुल्क भरलेली पावती जोडून माननीय कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चारशे सोळा झिरो झिरो चार यांच्या नावे पोस्टाने किंवा समक्ष खोली क्रमांक एकशे अडतीस आवक विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चारशे सोळा झिरो झिरो चार येथे दिनांक पाच जुलै दोन हजार बावीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जमा करावेत असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका